नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं योग शिक्षक बाळू मोकळ यांनी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या वाडा इथे सूर्यनमस्कारांसह तब्बल अर्धा तास एक्कावन्न योगासनं केली योग दिनाच्या पार्श्वभूमीवर वसुधैव कुटुंबकम ही थीम होती योगशिक्षक मोकळ यांनी दुचाकीवरती यापूर्वी एक्कावन्न योगासनं सादर केली आणि या योगासनांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आलेली आहे गेल्या अठरा वर्षांपासून ते योग साधना करतात आणि योग प्रशिक्षण देतात विविध दे शाळा कॉलेजेस संस्था इथे जाऊन दीडशे पेक्षा अधिक योग कार्यशाळा त्यांनी आजवर घेतलेल्या आहेत उघडा डोळे बघा नीट